नमस्कार देशयात्राच्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पुण्याच्या पर्वती पायथ्याजवळच्या सानेगुरुजी स्मारक परिसरात. होय, समाजवादी चळवळींचं केंद्रस्थान म्हणून ज्या सानेगुरुजी स्मारक परिसराकडे पाहिलं जातं त्या परिसरात आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि समाजवादी चळवळीतला एक चालता बोलता ज्ञानकोश म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सुप्रसिद्ध नेते ज्यांची आजही महाराष्ट्राभर व्याख्यानं होत असतात, दौरे होत असतात, असे नव्वदीतील तरुण भाई वैद्य यांच्याशी आज आपण सद्यस्थितीतील राजकारण आणि बदलतं समाजकारण या सगळ्या विषयासंदर्भात बोलणार आहोत. चला तर आपण भेटूया प्रसिद्ध समाजवादी नेते भाई वैद्य यांना. नमस्कार, देशयात्रामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण ज्या सानेगुरुजी स्मारक परिसरामध्ये आहोत तिथे अनेक महत्वाच्या सभा झालेल्या आहेत, समाजवादी चळवळीला दिशा देणारे अनेक निर्णय या जागेतून झालेले आहेत. तर सेवा दलाचे पहिले अध्यक्ष एस एम जोशी होते. हो, तुम्ही आता 90 मध्ये आहात आणि हा सगळा बदललेला काळ, समाजवादी चळवळीच्या संकल्पना बदललेल्या आहेत. तुम्ही स्वातंत्र्य चळवळीत काम केलं, गोवा मुक्ती संग्रामात तुम्ही उडी घेतलेली होती. हा सगळा काळ जो आहे हा मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं, कसे ते दिवस होते? मागचे दिवस मंतरलेलेच होते. गदी माडगुळकरांचं ते जे म्हणणं आहे ते अगदी यथार्थ आहे. आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचा झपाटा एवढा प्रचंड होता की मी त्यावेळेला 7वीमध्ये होतो आणि सहज त्याच्यात ओढला गेलो. इतकंच नाही तर शाळेचा मी नेता बनलो. अरे वा. आणि भूमिगत चळवळीला मी जायचो. त्यातून मी सेवा दलाकडे आलो. सेवा दलाकडून एस एम ची जवळीक झाली. एस एम च्या बरोबर मला उदंड काम करायला मिळालं. त्या एस एम सारख्या माणसाच्या बरोबर काम करायला मिळणं, त्यांचं सेक्रेटरी म्हणून काम करणं, विश्वासू कार्यकर्ता म्हणून काम करायचं भाग्य मिळणं ही काही सामान्य गोष्ट नाही. त्यामुळं माझं जीवन उजळलं. आज म्हणजे तुम्ही पुण्याचे महापौर म्हणून पण काम केलेलं आहे, तुम्ही राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून पण काम केलेलं आहे, विधिमंडळात काम केलं आहे. तर म्हणजे प्रत्यक्ष सामाजिक काम करणं आणि राजकारणात काम करणं या दोन्ही तशा बघितल्या तर भिन्न गोष्टींचा तुम्हाला दांडगा अनुभव आहे. मला तसं भिन्न अजिबात वाटत. माझ्या दृष्टीने राजकारण हेच मुळी समाजकारण. वा. आणि त्या पद्धतीनेच पाहिलं पाहिजे. ते सत्ताकारण जेव्हा होतं तेव्हा त्याच्यात विकृती निर्माण होते. त्याला समाजकारणाचीच जोड म्हणा किंवा ते रूप असलं पाहिजे तर त्याला अर्थ असतो. अन्यथा राजकारण हे हा खेळ बनतो. राजकारण खेळ बनता कामा नये. राजकारण तो नुसता खेळ नाही भाई बनलेला, तो मुठभर लोकांच्या हातातला खेळ बनलेला आहे. म्हणजे सगळ्या लोकांच्या हातातला नाही. तुम्ही संपत्ती निर्मितीचा खेळ झाला आता तो. म्हणजे हपापाचा माल गपापा ही पद्धत आता निर्माण झाली आहे. आणि आपण पाहतो की काल ज्याच्या पायात चपला नव्हता तो करोडोपती बनतो. आम्ही कॉर्पोरेशन मध्ये तर असं पाहिलं की जो सायकलने येतो तो वर्षा दोन वर्षात फोर व्हीलर नि यायला लागतो. अशी आता परिस्थिती झाली आहे. संबंध राजकारण बदललंय, सत्ताकारण झालंय, संपत्तीकारण झालंय. आणि मला वाटतं हा जो बदल आहे तो लोकशाहीच्या दृष्टीने हा हितावह नाही. ज्या पुण्यामध्ये तुम्ही महापौर होते, आचार्य अत्रे प्रत्यक्ष स्थायी समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते होते त्यावेळी. निश्चितच. आणि आता मात्र सगळे नामचीन गुंड आपल्या पक्षात यावेत अशी सगळ्याच राजकीय पक्षांची आपण पाहतोच आहोत की स्पर्धा लागलेली आहे. आता ज्या 5 राज्यात निवडणूक आहेत तिथं गुंडांना तिकीट द्यायचं हे कशा पद्धतीने ती चढाओढ लागली आहे वेगवेगळ्या पक्षांची हे आपण पाहतोच आहोत. ते वेगवेगळ्या राज्यात एकूण परिस्थिती संबंध बदलली आहे आणि त्याचा आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. लोकशाहीची नुसती चौकट असून भागत नाही. त्या लोकशाहीचं प्राणतत्व
हे जर आता नष्ट व्हायला लागलं तर त्या लोकशाहीला काही अर्थ राहत नाही. आणि त्यामुळे आपण असं पाहतो की आहे लोकशाही पण लोक कुठे आहेत, लोकांची स्थिती काय आहे. म्हणजे आज या सरकारनीच मागच्या सरकारने अर्जुन सेनगुप्ता याची कमिटी नेमली होती आणि दारिद्र्य रेषेखालचे लोक किती आहेत हो. त्यांनी काय काढलं तर युनोचा जो नॉर्म आहे की माणशी रोजी एक डॉलर उत्पन्न असलं पाहिजे, इथं अर्धा डॉलर सुद्धा नाही. आंतरराष्ट्रीय जो आहे तो 2% लोक 2 डॉलर्सचा 16 रुपयाच्या आसपास असं त्या कमिटीचा रिपोर्ट. दारिद्र्य वाढतंय आणि हे केवळ आपल्या देशात वाढतंय, जगभरात वाढतंय आणि मुठभरांच्या हातात संपत्ती केंद्रित व्हायला लागली. आपल्या ऑक्सफॅमचा जो रिपोर्ट आलाय आता लेटेस्ट की भारतातल्या श्रीमंतामधल्या 3% लोकांच्या हातात देशातल्या संपत्तीचा 58% हिस्सा आहे. काय ही जी परिस्थिती व्हायला लागली आहे त्याच्यामुळे लोकशाहीचं भवितव्य हे जरा अवघड झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की नुसत्या राजकीय लोकशाहीने भागणार नाही, या राजकीय लोकशाहीमधून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आली तर ही लोकशाहीचे चौकट टिकेल, वरना ती टिकणं शक्य नाही. आणि आज केवळ आपल्या देशापुढे आव्हान नाही तर हे जगापुढे आव्हान निर्माण झालं आणि याचा विचार आपल्याला निश्चितपणे केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. अन्यथा भवितव्य हे काळवंडून जाईल असं माझ्यासारख्या स्वातंत्र्य चळवळीत चले जाव चळवळीत सहभागी झालेल्या आणि मला सांगायला अभिमान वाटतो मला गांधींना जवळून पाहायला मिळालं. आगा खान पॅलेसमधून ते सुटले 44 साली आणि पुण्याला येरवड्याला ते पर्णकुटीत राहिले प्रथम आणि नंतर ते पुणे स्टेशनच्या मागे दिनशा मेहता नर्सिंग होम आहे तिथे राहिले. राष्ट्र सेवा दलाचा व्हॉलंटियर म्हणून मी त्यांचं काम केलेलं आहे आणि मला ते एकदा सांगण्यात आलं की बापूंची खोली तू जरा व्यवस्थित कर. अगदी जवळून गांधीजींना बहुतेक सर्व राष्ट्रीय नेत्यांना पाहिलं, स्वातंत्र्य लढ्यातल्या बड्या नेत्यांना जवळून बघितलं ऐकलं. म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीची काँग्रेस कार्यकारिणीची मीटिंगच पुण्यात झाली होती तेव्हा गांधीजी तर होते तिथे, तेव्हा ते सगळे लोक पाहायला मिळाले. मौलाना आझाद तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांच्यापासून सगळे राष्ट्रीय नेते अगदी पाहायला मिळाले. सर्व प्रांतामधले तिथे आलेले होते आणि ते सर्व पाहायला मिळाले. स्वातंत्र्य चळवळीच्या ऐन तोंडावर म्हणजे स्वातंत्र्य चळवळ भारात येण्याच्या सुमारास 1941 मध्ये राष्ट्र सेवा दलाची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात चळवळीकडे आला होता. पण नंतरच्या काळामध्ये एकूण समाजवादी विचारधारा राष्ट्र सेवा दल याचा जो प्रसार आणि प्रचार होता तो कमी कमी होत जाताना दिसला आणि आता समाजवादी नेते कोण तर मुलायम सिंग आणि अखिलेश, लालू प्रसाद आणि शिवपाल, हे म्हणजे इतकं हे जे या टप्प्यापर्यंत येण्याचं जे पतनाची ही जी गोष्ट आहे त्याचं कारण एक असं आहे, सेवा दल ज्या काळात वाढलं त्याच्या मागे काँग्रेसची लढाऊ शक्ती होती. बरोबर, आजची काँग्रेस नव्हे ती गांधी नेहरूंची काँग्रेस होती, ती त्याची पार्श्वभूमी होती आणि गांधी नेहरूंना नेतं मानलं जात. बरोबर, त्याचबरोबर सोशलिस्ट पार्टी होती जिची स्थापना 1934 साली झाली. त्या सोशलिस्ट पार्टीचे दिगंत नेते होते जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव, अशी एकापेक्षा एक जबरदस्त अशी मंडळी ही सोशलिस्ट पार्टीची होती आणि पुण्यामध्ये एस एम नानासाहेब गोरे होते आणि त्यांचं जे काही जीवन होतं हे
स्फूर्तिदायी प्रेरणादायी असे जीवन होतं आणि त्या पार्श्वभूमीवर सेवादलाची वाढ होत होती सुरुवातीला. पुढे सोशलिस्ट पार्टीतच भांडणं सुरू झाली. बरोबर आहे. त्याची विभागणी झाली. प्रजा समाजवादी वेगळे वेगळे झाली. इतकंच नाही ते एक वेळ असा आला की पुणे कॉर्पोरेशन मध्ये एस एम आणि नानासाहेब दोघेही सभासद तेव्हा मी होतो तिथे आणि मी त्या नागरी संघटनेचा चिटणीस होतो त्या काळात. ते दोघे त्या अर्थाने नागरी संघटनेचे होते कारण सोशलिस्ट पार्टी त्या नागरी संघटनेत गेलेली. एस एम होते एस एस पीचे नेते अध्यक्ष आणि नानासाहेब होते पी एस पीचे. अशी परिस्थिती जी विभागणी झाली त्या विभागणीचा फटका राष्ट्र सेवा दलाला बस. त्यावेळेला राष्ट्र सेवा दलाचे जे अध्यक्ष होते त्यांनी या फाटाफुटीला विटून असं जाहीर केलं आणि अशी भूमिका घेतली की आम्ही नॉन पॉलिटिकल बनलो. सेवा दल नॉन पॉलिटिकल बनल्याबरोबर त्याचा शक्तिपात झाला. कारण नॉन पॉलिटिकल आता पॉलिटिक्सचा अर्थ आता काही चांगला मानला जात नाही समाजामध्ये. आता विश्वास राजकीय पक्षांच्यावरही राहिलेला नाही, नेत्यांच्यावर राहिलेलं नाही. ते सोडून देऊया आपण. परंतु त्यामुळं सत्ता कोणाच्या हातात गेली? सत्ता नको त्यांच्या हातात. जे धर्माधिष्ठित राष्ट्रवादाची भूमिका मांडतात त्यांच्या हातात. गांधी स्वतः काँग्रेसमध्ये जो भ्रष्टाचार सुरू झाला त्याबद्दल वैतागलेले. जेव्हा संमती वयाचा हो त्यावेळेस सुद्धा टिळकांची भूमिका वादग्रस्त ठरली. म्हणून सामाजिक दृष्टीने टिळकांच्या भूमिका ह्या अनेक वेळेला प्रतिगामी राहिल्या. लोकमान्य टिळक गेल्यानंतर पुण्यामध्ये त्या काळामध्ये लोकमान्य टिळक जोपर्यंत हयात होते तोपर्यंत राष्ट्रीय राजकारणाची सूत्र पुण्यामधून हलत होती. बरोबर. त्यानंतर गोखले आधी टिळक वास्ते गोखले वयाने लहान होते टिळकांच्या पेक्षा. पण सुरुवातीला काँग्रेसची सूत्र सर्व गोखलेंच्या हातून होती. त्याच्या आधी स्थापना करणारे न्यायमूर्ती रानडे हे पुण्यातले. तर त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा टिळकांना मानणारा जो वर्ग होता तो सगळा हिंदुत्ववादी राजकारणाकडे जहालमतवादी याच्याकडे वळताना दिसला. त्याच काळामध्ये कम्युनिस्ट आणि समाजवादी विचार सोशलिस्ट ही सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कम्युनिस्ट चळवळीचे अर्धवयू पण महाराष्ट्रातूनच होते. रणदिवे डांगे यांनी ती चळवळ रुजवली आणि त्यानंतर समाजवादी चळवळ जी फोफावली पूर्ण देशभरात त्याचे अर्धवयू पण मराठीच लोक आपल्याला पाहायला मिळाले. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आता राजकारणात पुण्याची आणि महाराष्ट्राची राष्ट्रीय राजकारणात जी पिछेहाट झालेली दिसते याला कोण जबाबदार आहे? याला जबाबदार ज्या पद्धतीने स्वातंत्र्यानंतर सत्तेचा वापर गोरगरिबांच्या साठी व्हायला पाहिजे तो नंतर होईनासा झाला. किंबहुना तुम्हाला माहितीच आहे की गांधी स्वतः काँग्रेसमध्ये जो भ्रष्टाचार सुरू झाला त्याबद्दल वैतागलेले होते, नाराज होते. आणि गांधी असताना काँग्रेससारख्या भव्य दिव्य अशा संस्थेमध्ये भ्रष्टाचारानी आणि महत्वाकांक्षेनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेनी शिरकाव केलेला. तिथून ते अधपतनाची सुरुवात झाली आणि ती फार. दुसरी गोष्ट तुम्ही एक उल्लेख केलात की टिळकांचे अनुयायी हे हिंदू महासभेचं राजकारण करायला, त्याच्यातही तुम्हाला टिळकांचं जे वागणं आहे. शाहू महाराजांना ज्या पद्धतीने त्यांनी विरोध केला वेदोक्त प्रकरणामध्ये टिळकांनी शाहू महाराजांची बाजू नाही घेतली. तो जो राजपुरोहित होता त्याची बाजू घेतली अखेरपर्यंत. ही जी टिळकांची किंबहुना
जेव्हा संमती वयाचा कायदा हो त्यावेळेस सुद्धा टिळकांची भूमिका वादग्रस्त ठरली होती. म्हणून सामाजिक दृष्टीने टिळकांच्या भूमिका या अनेक वेळेला प्रतिगामी राहिल्या आणि त्यामुळे टिळकांचा अनुयायी वर्ग हा जास्त करून सामाजिक दृष्टीने प्रतिगामी झाला. आणि तिथे त्या ती घसरण त्या बाजूने सुरू झाली. दुसऱ्या बाजूने मी म्हणल्याप्रमाणे सनातनी जो वर्ग होता म्हणून सामाजिक रूप या स्वातंत्र्याच्या चळवळीला देण्यापासून विरोध होतला. आणि महर्षी शिंदेंनी जेव्हा अस्पृश्योदराबद्दलचा ठराव काँग्रेसच्या याच्यावर मांडला तेव्हा टिळक जाहीरपणे असं म्हणाले की देवा ईश्वराने जरी अस्पृश्याची भूमिका घेतली तर त्या देवाला मी मानणार नाही. पण महर्षी शिंदेंनी जेव्हा कागद पुढे केला की मग या ठरावावर सही करा, टिळक म्हणले अजून ती वेळ आलेली नाही. हे जे झालं त्याच्यामुळे टिळकांचा अनुयायी वर्ग हा सामाजिक दृष्टीने प्रतिगामी झाला आणि त्याचबरोबर तो राजकीय दृष्टीनेही प्रतिगामी. म्हणून आचार्य अत्रे हिंदू महासभेची टिंगलटवाळी करताना म्हणायचे हा काय एक लक्ष पक्ष देश भक्त आहे. म्हणजे आधी नोकरी करून 1 लाख रुपये मिळवायचे, ते बँकेत ठेवायचे आणि मग अगदी शांतपणे राजकारण करायचं. असं हे जे वातावरण बिघडायला लागलं सामाजिक दृष्टीने पैशात संपत्तीच्या दृष्टीने जे त्याचे फार वाईट परिणाम नंतर संबंध समाजावर व्हायला. आज लोकांचा नेत्यांच्यावर राजकारण्यांच्यावर विश्वास नाही त्याची ही पार्श्वभूमी आहे. ती गंगोत्री आहे त्याची असं म्हणूया आपण भ्रष्टाचार. आणि मग ते वाढत गेलं आणि त्यामुळं ते विकृतीकरण हे अधिकाधिक वाढायला लागलं आहे. हे याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आणि तो करायचा अजून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे माझ्या दृष्टीने. बाबासाहेब म्हणाले की राजकीय लोकशाही तिचं परिवर्तन आर्थिक आणि सामाजिक लोकशाही. आर्थिक दृष्टीने आपण जर पाहिलं तर देशभर भांडवलशाहीचं स्वरूपच बदललंय आणि हे आता लोक फार कमी लक्षात घेतात किंबहुना बोलत नाही कोणी. हा, पूर्वीची भांडवलशाही औद्योगिक भांडवलशाही म्हणजे पाश्चिमात्य देशात अमेरिकेत औद्योगिक भांडवलशाही आधी आली. औद्योगिक क्रांती तिथं आधी झाली. औद्योगिक क्रांती आली आणि त्यामुळं शेतीमध्ये किंवा खेडोपाड्यामध्ये विस्थापन सुरू झालं. बरोबर. ते शहरात यायला लागले पण शहरामध्ये भांडवलदार त्यांना ऍबसॉर्ब करायला लागले. मजूर म्हणून ते तिथे त्यामुळं तो जो शॉक बसायला पाहिजे तो बसलेला नाही. म्हणून औद्योगिक भांडवलशाही ही जरा फायदेशीर झाली समाजाला. पण आता तिचं स्वरूप वित्तीय भांडवलशाही. त्यांना काही देणं घेणं नाही, फक्त शेअर खरेदी करायची. कोणता कारखाना आहे, तिथं किती मजूर आहेत, त्यांची कशी स्थिती आहे, याचं काही नाही. मला शेअरमधून जास्तीत जास्त पैसे मिळाले, मला नफा मिळाला पाहिजे. म्हणून एक भांडवलदार जो खरा सटोडिया सुद्धा आहे त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल, जॉर्ज सोरोस म्हणून. हो, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय 21st Century कॅपिटॅलिझम. तो जरी सटोडिया तरी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा तो मोठा स्कॉलर होता. त्यांनी लिहिलंय की 21व्या शतकातली भांडवलशाही ही फुटलूज भांडवलशाही, चवचाल भांडवलशाही. तिचं भाषांतर मी फुटलूज कॅपिटॅलिझमचं चवचाल भांडवलशाहीचं. चवचाल भांडवल, तिला काही देणं घेणं नाही. आमचा नफा कसा वाढतोय एवढ्यात. आणि नफा जर वाढायचा असेल तर वाव कुठे आहे, तर रॉ मटेरियलमध्ये नाही, ती किंमत वाढतच जाते. जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ती तशीच राहते, वाढतच जाते. मग कपात कुठे करायची, तर लेबर कॉम्पोनंट.
मग लेबर कॉम्पोनंट मध्ये जर कपात करायची असेल तर मजुरी कमी करा, बरोबर, वेलफेअरिझम नष्ट करा, कामगारांना पाठिंबा देणारे त्यांचं संरक्षण करणारे कायदे बदलून टाका. आणि मग कारण काय सांगायचं, तर परदेशातल्या पैसेवाल्यांची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक इथे झाली पाहिजे, पण ते बिचकतात. कारण तुमचे कामगारांना संरक्षण देणारे कायदे आणि ते कायदे काँग्रेसनेच बदलायला सुरुवात केली होती अक्षरशः. म्हणजे ज्या काँग्रेसने कायम गांधींचं नाव घेतलं, नरसिंग राव आणि मनमोहन सिंग, 1991 चं पहिलं बजेट आहे, तिथं वित्तीय भांडवलशाहीला वाव मिळाला, सुरुवात झाली. आणि त्याचा परिणाम आज देशातल्या श्रीमंतांच्या मधल्या 3% श्रीमंताकडे 58% संपत्ती संपत्ती गेली इथपर्यंत झालं. आणि आज बेकारी वाढायला लागली. ही बेकारी इतकी वाढायला लागली की अमेरिकेत सुद्धा बेकारी वाढते. निश्चित, बरोबर. त्यांनी तो मुद्दा उचलला, जो बर्नी सँडर्सनी उचलला, समाजवादी भूमिका घेऊन. वास्तविक डेमोक्रॅटिक पार्टीनी बर्नी सँडर्सला उभा केला असता तर तो निवडून आला असता, इतक्या त्याच्या प्रबळ भूमिका होत्या. त्याच्याऐवजी ट्रम्पला खुलं रान मिळालं. नाही, पण बर्नीस ज्या भावनिक पद्धतीने समाजवाद मांडतो तेवढ्या भावनिक पद्धतीने आपल्याकडे जर मांडणी झाली असती भारतामध्ये तर समाजवादी चळवळीला ही अवस्था आली नसती असं मलाही वाटतं. ती मांडणी कारण आजच्या समाजवादी चळवळीनी बेरोजगारी वाढतीये याच्याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. आणि शेतकरी आत्महत्या करतात हा मुद्दा प्रमुख बनवायला. आज बघा भाई, गेल्या 25 वर्षात 3.5 ते 3.5 लाख शेतकरी या देशामध्ये आत्महत्या करतात. आणि महाराष्ट्राचा जो संपन्न भाग विदर्भ, की शेतकऱ्यांची मुलं मंत्री आहेत, हो, त्या काही ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. अभिमानाने ते सांगतात, आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहोत म्हणून. काही त्यांच्या मनावरती ओरखडा सुद्धा उमटत नाही. मी एकदा शरद पवारांना जाहीरपणे, कृषी खातं त्यांच्याकडे होतं देशात, तुम्ही कृषी मंत्री असताना तुमची 2 पुस्तकं प्रसिद्धी झाली. जे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तुम्ही मंत्रिमंडळात होते, असे शरद पवार हे तर. मी एकदा शरद पवारांना जाहीरपणे, कृषी खातं त्यांच्याकडे होतं देशात, तुम्ही कृषी मंत्री असताना तुमची 2 पुस्तकं प्रसिद्धी झाली. एक तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी काढलं, महाराष्ट्र काँग्रेसनी, आणि दुसरं अरुण टिकेकरांनी काढलं. भाषणांचा संग्रह आहे तो. ही दोन्ही पुस्तकांमध्ये उद्योगपतींच्या बद्दल आणि औद्योगिकरणाबद्दलच लिहिलेलं आहे, शेतकऱ्याबद्दल नाही. तुम्ही बोललात त्यांना? बोललो जाहीरपणे, एका जाहीर सभेतच बोललो. की कृषी मंत्री असताना तर ते मला म्हणले, ते माझ्या आत्मचरित्रात लोक सांगण्यामध्ये मी शेतकऱ्यांच्याबद्दल बोललो. आता ही परिस्थिती का आली? हा विरोध म्हणजे शरद पवार या व्यक्तीबद्दल नाही, पण तो शेतकऱ्याचा मुलगा, त्यांना शेतकरीचं आपण नेतृत्व करतो याचा अभिमान आहे, पण प्रत्यक्षात औद्योगिकरणाला आणि मनमोहन सिंगच्या बजेटला त्यांनी पाठिंबा दिला. वास्तविक त्यांनी विरोध करायला पाहिजे होते त्यावेळेला. त्यावेळेला मी विरोध केला आणि समाजवाद्यांनी मला त्यावेळेला इतकी झोड उठवली माझ्यावर, मला बालिश म्हटलं. म्हणजे त्यावेळेला साधन आहे साप्ताहिक साने गुरुजींचं, हे प्रो समाजवाद्यांचं समाजवाद्यांचं मुख. आणि त्यांनी मनमोहन सिंगच्या पहिल्या बजेटचं समर्थन केलं. आणि मी त्यावेळेला त्यांना पत्र लिहिलं की जसं संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका रावसाहेब पटवर्धनांनी संपादक असताना घेतली, त्यांना जावं लागलं, संपादकांना जावं लागेल किंवा आम्हाला सोडावं लागेल हे साप्ताहिक असं म्हणलं. आदळापट केली अनेक समाजवाद्यांची. आता ह्या भूमिका समाजवादी जेव्हा घेतात तेव्हा ते समाजापासून तुटतात आणि म्हणून समाजवादी चळवळ ही दुबळी व्हायला लागते.
आणि आमच्यासारखा प्रभावहीन माणूस तो काय काय करणार, किती किती करणार. आम्हाला काही तो हॅलो नाही, तो चॅरिस्मा नाही की जो जे पी लोहिया एस एम जोशी या मंडळींना होत. त्यामुळं आमचे प्रयत्न फुटकळ होतात. ज्या पद्धतीने तुम्ही चंद्रशेखरांबरोबर पदयात्रा काढलेली होती, ती पदयात्रा खूप गाजली. आणि चंद्रशेखरांच्या बद्दल मला अपार स्नेह होता, त्यांनी माझ्याबद्दल मित्रत्व फार बाळगलं यात काही शंका. पण त्याच कारण आमच्या दोघांचं एक समान धागा होता. कोणता? आम्ही दोघही जागतिकीकरणाच्या विरोधी होतो पहिल्यापासून. आणि त्यामुळं मी अधिक चंद्रशेखरांच्या जवळ गेलो. आणि चंद्रशेखरांची भाषणं इथे सोशलिस्ट फोरम काढून आम्ही इथं केली पुण्यामध्ये. त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिसचं भाषण, त्यांनी जो झोर उठवली ग्लोबलायझेशनवर ते अजूनही मला आठवते. पुढे त्यांचं काय झालं आणि भाजपच्या मंत्रिमंडळात जाऊन निमंत्रक झाले ते, संरक्षण खात्यातही खाजगीकरण आलं पाहिजे याचं समर्थन ते करायला. ही जी अधपतन आहे म्हणा, हे जे आपले विचार सोडण्याची पद्धत आहे ही फार खेदजनक आहे. तुम्हाला आणि अशा भरपूर संधी तुमच्या समोर आल्या असतील ना राजकारणामध्ये, तुम्ही इतकी वर्ष आहात. होय, मी आम्ही दिल्लीला गेलो की जॉर्जशी तासन तास बोलायचो की आता आपल्याला सोशलिस्ट पार्टी सुरू केली पाहिजे. जनसंघवाले बाहेर पडले, त्यांनी भाजपा सुरू केलं, आपल्याला आता ती भूमिका घेतली पाहिजे. इथं जनता पार्टी, मी एका काळी जनता पार्टीचा ऑल इंडियाचा एक जनरल सेक्रेटरी होतो. चार जनरल सेक्रेटरी मी एक होतो आणि जे दक्षिणेतली पाच राज्य आहेत त्याचा मी इन्चार्ज होतो. पण मी त्यामुळे जनता पार्टी आतून बाहेरून पाहिजे. आणि माझं मत असं झालं की ही पार्टी समाजवादी नाहीच पण कधी होण्याची शक्यता नाही. म्हणून मी 1989 पार्लमेंटची इलेक्शन संपल्यावर मी बाहेर पडलो आणि सोशलिस्ट पार्टी सुरू करायच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. म्हणून जॉर्जशी बोलायचो, मधुलिमेंशी जाऊन बोलायचो. आणि त्या पद्धतीने मधुलिमे राजकारण त्यांनी सोडलं होतं, त्यामुळे ते काही करत नव्हते. जॉर्ज मला सारखं आश्वासन देत होता की केलं पाहिजे, करण्याची गरज आहे, माझ्या मनात आहे, मी करीन हे. पण तो उलट्या दिशेने गेला. तुम्ही आता मधुलिमेंची आठवण काढली म्हणून मला एक जरा वेगळा प्रश्न विचारावासा वाटतो की त्यांचं जे समाजवादावरचं पुस्तक, त्यांचं जो भाष्य आहे समाजवाद काल आज आणि उद्या, त्यातलं समाजवाद वादाचं भविष्य म्हणून त्यांनी जे काही व्हिज्युअलाइज केलंय, त्यांनी जी मांडणी केलेली होती, त्या मांडणीकडे त्यांच्या बरोबरीने काम करणारे जे सगळे नेते होते किंवा कार्यकर्ते होते यांनी दुर्लक्ष केलं का? हे गोष्ट अगदी खरी आहे. काल आज आणि उद्या या प्रकरणाचं मी अनुवाद केलेला आहे. काय म्हणता? त्याचं पुस्तक मी छापलेलं आहे. नाही, मी मूळ ते इंग्रजीतून वाचलं होतं त्यामुळे मला त्याचा अनुवाद. आणि ते मधुलिमेंना फार आवडलं होतं आणि माझ्याकडून अनेक कॉपीज घेऊन त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांना, मला आठवतंय मधुकर भिसे हे एक गव्हर्नर झाले होते, बहुधा बिहारचे असावेत आता लक्षात नाही माझ्या, त्यांना ते पुस्तक दिलं, अनेक लोकांना ते दिलं, त्यांना फार तो अनुवाद आवडलेला होता. तेव्हा मधुलिमेंची ही मांडणी फार महत्त्वाची होती. किंबहुना त्यांचं अजून एक पुस्तक आहे, इंटरॅक्शन बिटवीन कम्युनिस्ट अँड सोशलिस्ट, हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं मांडलं की आता 1919-20 अनेक सोशलिस्ट कम्युनिस्ट बनले. बरोबर. तर त्यांचं म्हणणं होतं की आता कम्युनिस्टांनी सोशलिस्ट बनण्याची वेळ आलेली. आणि पूर्वी जो सोशलिस्ट कम्युनिस्टामध्ये वाद होता रशियाच्या पाडावानंतर आणि चीनच्या भांडवलशाही अवस्थेमध्ये, आता त्याला अर्थच नाही. बरोबर. म्हणून एकत्र आलं पाहिजे सर्व. ही मांडणी मधुलिमेंनी केली.
पण ती मांडणी घेऊन जो प्रयत्न या देशात व्हायला पाहिजे तो काही झाला नाही. मी स्वतः ए बी बर्धनांशी याच्याबद्दल भरपूर बोललो आणि प्रकाश करात आणि यचुरी यांना एक पत्रही पाठवलं या अनुषंगाने, पण मला जो रिस्पॉन्स पाहिजे तो पुरेसा मिळाला. ए बी बर्धनांचा रिस्पॉन्स काही प्रमाणात होता यात काही शंका नाही, पण मला नाही वाटत ते काही विशेष त्या बाबतीत. वास्तविक सी पी आय सी पी एम जवळ आलेले होते, अनेक चळवळीत एकत्रित होते आणि राष्ट्रीय राजकारणातही त्यांची आघाडी होती, पण ए बी बर्धन त्याबाबत काही करू शकले नाही. नक्षलवाद्यांना मी म्हणतो की तुम्ही मायनॉरिटी रेव्होल्युशन केलं, तुम्हाला सबन्न मासेसला उठवताय, तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथं तुम्ही कराल, पण आदिवासींची तिथं काय अवस्था आहे? एका बाजूने गव्हर्नमेंटचं लष्कर किंवा पोलीस आणि दुसऱ्या बाजूला माव यांच्या कचाट्यात ते सापडल्यासारखं झालं. आता कम्युनिस्ट चळवळीचा जो आवाज आहे तो नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळेच ऐकायला मिळतो, कारण काही राज्यांपुरतीच कम्युनिस्ट पार्टी मर्यादित आहे, परंतु बंगाल मोठ्या प्रमाणात आणि केरळमध्ये पाडाव झाल्यानंतर आता त्या चळवळीचा परिस्थिती किंवा प्रभाव खूपच कमी झालाय यात काही शंका नाही. पण त्याचं एक कारण असं आहे की बंगालमध्ये शेतीमध्ये ज्या त्यांनी बदल केले त्याचा जो परिणाम तिथे मिळाला त्यांना आणि रिस्पॉन्स मिळाला तो काही नंतर त्यांना टिकवता आलेला नाही. अजूनही पठडी बंद असे राहिले, प्रत्येक प्रश्नाची उत्तर मार्क्सवादामध्ये मिळतात की नाही हा शोध. मार्क्सवादाचा रेफरन्स देता आला म्हणजे किंबहुना मार्क्सचा स्वतःचा, तर ते पुढे जातं. अशी परिस्थिती अजून आहे, ही परिस्थिती त्यांनी बदलली पाहिजे आणि ती बदलायची तयारी मला अजूनही त्या मंडळींची दिसत नाही. वास्तविक नाही म्हणून मी म्हणालो, म्हणून त्यासाठी मी म्हणालो की आता कम्युनिस्ट चळवळीचं नाव हे माओवादामुळे चर्चेत राहिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे माओवाद्यांच्या ज्या काही माओवाद म्हणजे पुन्हा काय, म्हणजे चीनने आज माओ नाकारला, तो आता एक्झिबिशन मध्ये ठेवल्यासारखा झालेला अक्षरशः. माओ हा त्यांनी आता पूर्णपणे नाकारलाय, डेंग शिओपिओ सत्तेवर आला आणि माओ संपला. मी माओच्या समाधीच्या इकडे मुद्दाम गेलो होतो, चीन मध्ये गेलो होतो त्यावेळेस, तर आपल्याकडे जशी सिद्धिविनायकला रांग असते तशी रांग तिकडे केलेली होती मॉस्कोला. लेनिन मुस्लिम मध्ये अशीच होती. मी 60 साली गेलो तर लेनिन आणि स्टालिन दोघांची शव तिथं होती. आता ते स्टालिनचं कुठं टाकलंय पत्ताही नाही, नष्ट करून टाकली गोष्ट मार्क्सची. मी तेव्हा लेनिन साठी रांग आहे, माओ साठी रांग आहे, पण ना रशिया लेनिनला मानतो ना चीन माओला मानतो अशी आजची अवस्था आहे. सोडून दिलेले नाही, पण आपल्याकडे ज्या पद्धतीने तरुणांना वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रांतीची स्वप्न दाखवून माओवादाकडे वळवलं जातं, म्हणजे आतापर्यंत जो जंगलामध्ये माओवाद होता तो आता पुण्यासारख्या शहरात आपल्याला आलेला दिसतो, तो डोंबिवलीत त्याच्या कारवाया दिसतात. नक्षलवाद्यांच्या बाबत मी इतका कटुतेने बोलत नाही, माहिती आहे मला. याच कारण असं की आदिवासी समाजाची उपेक्षा कायमच या देशात झालेली आहे. अरुंधती रॉयने एका पुस्तकात तिच्या लिहिलं की स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी आदिवासी हे अधिक जंगलात मागरेटले गेलेत. ते ज्या जमिनीवर राहतात किंवा ज्या जंगलात राहत होते त्या जंगलामध्ये वेगवेगळे मोठे मोठे प्रकल्प आले आणि त्यांना डीहाऊस व्हावं लागलेलं आहे किंवा त्यांना स्थलांतर करावं लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये नक्षलवादी विचार तत्वज्ञान मला अजिबात मान्य नाही, पण
त्यांनी आदिवासीचं कॉज घेतलं याबद्दल मला त्यांच्याबद्दलचा अनुभव. कुणी घेतलं दुसरं? त्यांच्याशिवाय कुणी घेतलेलं नाही. जिथे प्रशासन पोहोचत नाही तिथे ते पोहोचलं, तिथे ते पोहोचले. आता त्यांचा तात्विक विचार, हिंसेवरची श्रद्धा ही चुकीची आहे. त्याच्यामुळं ते मायनॉरिटी क्रांती. आणि गांधींचं वैशिष्ट्य असं की गांधींना मेजॉरिटी रिव्होल्युशन पाहिजे. आणि गंमत अजूनही तुम्हाला सांगतो, मी अनेक ठिकाणी एका नक्षलवाद्याच्या मीटिंगमध्ये मी जाहीरपणे हे सांगितलेलं आहे, त्यांच्या एका शिबिराला मला त्यांनी बोलवलं होतं की न्यू लेफ्टचा प्रॉफेट हर्बर्ट मार्क्यूज, अमेरिकेचा फिलॉसॉफर होता तो आता नाही, पण त्याचं एक पुस्तक आहे प्युअर टॉलरन्स. त्या पुस्तकामध्ये त्यांनी, तो मार्क्सिस्ट असल्यामुळे हिंसेचं प्रचंड समर्थन त्यांनी केलेलं आहे, पण त्यांनी त्या पुस्तकात स्वतःच एक प्रश्न निर्माण केला आहे. मोठा इंटरेस्टिंग आहे तो प्रश्न असा निर्माण केला आहे की मग तुम्ही मला विचाराल की अहिंसेच्या आधारे गांधींनी कशी क्रांती केली. कॅन यू बिलीव्ह दिस? आणि त्यांनी जे उत्तर दिलंय ते तर त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे. त्यांनी उत्तर दिलंय की गांधींची अहिंसा इतक्या मास स्केलवर झाली की ती हिंसाच आहे. म्हणजे त्यांनी समर्थन केलं त्याचं. म्हणून शस्त्राची क्रांती ही मायनॉरिटी क्रांती असते, गांधींची क्रांती ही मेजॉरिटी क्रांती. आणि म्हणून ब्रिटिशांना इथून जावं लागलं. समाजाच्या मनामध्ये असलेली भीती काढून टाकायची, त्यांना निर्भय बनवायचं. म्हणून एका गीतात म्हटलं होतं ना, दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया, कर दिया कमाल. आणि खरंच कमाल केली असं हर्बर्ट मार्क्यूज म्हणतो. क्या बात आहे. म्हणजे कुठलाही भारतीय तो जागतिक कीर्तीचा प्रॉफिट म्हणतो ही. म्हणून नक्षलवाद्यांना मी म्हणतो की तुम्ही मायनॉरिटी रेव्होल्युशन करता, तुम्हाला सबन्न मासेसला उठवतायत. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथं तुम्ही कराल, पण आदिवासींची तिथं काय अवस्था आहे? एका बाजूनी गव्हर्नमेंटचं लष्कर किंवा पोलीस आणि दुसऱ्या बाजूला माव, यांच्या कचाट्यात ते सापडल्यासारखं झालंय. आणि त्यांची ससे होलपट होती आहे ही गोष्ट काय मात्र चांगली नाही. आदिवासींच्याकडे लक्ष द्यावं लागतंय आता सरकारला, शासनाला, पण तेवढ्यांनी भागणार नाही याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. धन्यवाद भाई, तुम्ही देशयात्रा मध्ये आलात आणि तुमचे विचार इथे मांडलेत. विशेषतः ज्या पद्धतीने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल चर्चा केली, याबरोबर आपण पुढच्या भागामध्ये आपण देशातील तरुणाईबद्दल त्यांचे विचार जाणून घेणार आहोत, बदलत्या सामाजिक स्थित्यंतराबद्दल भाईंशी आपण बोलणार आहोत. त्यामुळे आवर्जून पहा पुढचा भाग देशयात्राचा, आणि त्यामध्ये जाणून घ्या तरुणाईबद्दल, एका नव्वदीतील तरुणाची काय मतं आहेत ते तुम्ही पाहायला विसरू नका. देशयात्रा फक्त IBN लोकमतवर.